नमस्कार. मी शेवट वेळ झालेला असल्यामुळे फार काही मोठं भाषण करणार नाही, परंतु आज ज्या ग्लोबल कृषी महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत, या निमित्ताने आत्ता ज्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण असं लोकप्रतिनिधी इतका बारकाईने बोलू शकतो, अभ्यास करू शकतो, असे जुन्नरचे लोकप्रिय आमदार अतुलजी ज्यांच्या निमंत्रणाने आपण इथं आलेलो आहेत, ज्यांनी आयुष्य खरोखरच शेतीसाठी वाहून घेतल्यामुळे जीवन साधना आणि हे जे आपण प्रवेश केल्यापासून इथपर्यंत येईपर्यंत जे जे पाहिलं ते मेहतात्या आणि त्यांचे सर्व पाटी आणि त्यांचे सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे दुर्गाडे सर आहेत, ज्यांनीसुद्धा खूप अभ्यासपूर्ण भाषण इथे केलेले आहे. साखर कारखान्याचे विघ्नहरचे पदाधिकारी सर्व व्यासपीठावर रॉय साहेब, त्यांचे हिरेमठ साहेब, या कृषी विज्ञान केंद्राचे सायंटिस्ट आणि आपण सर्वजण. खरं तर या जुन्नरच्या मातीतच एक वेगळा गुण आहे, कारण इथं छत्रपती शिवाजी महाराज जन्मले. त्यांचे शेतीविषयक विचार काय आहेत आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या वेळेला दुष्काळ पडला होता आणि शेतकऱ्यांची सगळे बैलं गेली. मग त्यांनी त्यावेळेला सरकारी तिजोरीतून तेलंगणातून बैलं आणून शेतकऱ्यांना दिले होते, कारण शेती जगली पाहिजे. अशा मातीमध्ये हा राजा जन्मला आहे. दुसरं, जे गव्हर्नर हाऊस जिथं आता पुणे विद्यापीठ आहे, तिथलं पाणी त्यावेळेला खापरातून नेलं जायचं म्हणून महात्मा फुलेंनी ज्या शेतकऱ्याचा आसूड त्या पुस्तकात लिहिलं आहे की आता थारोळ्यापासून वाफ्यापर्यंत पाणी खापरातून गेलं पाहिजे, ते सुद्धा फुले जो ओतूरला येऊन डोंगरे पाटलांचे तिथे सत्यचेतक समाजाचं पहिलं अधिवेशन घेतले. म्हणजे जुन्नरचं नातं काय श्रेष्ठ आहे आणि या मातीमध्ये काय गुण आहे त्याच्यासाठी मी आहे. परंतु आता आपण पाहिलं तिथपासून येईपर्यंत मोठं भाषण करण्यापेक्षा नुसतं पाहत जरी आलं तरी आहे. पुण्याला, नाशिकला मोठमोठ्याने मुर्शीलाही प्रदर्शनं होतात, पण ते काय करतात, इथून उचलून मिळून तिथं ठेवतात. त्याचं जे मूळ राहत नाही. आत्ता इथे जे केलं आहे शास्त्रज्ञांनी तात्यांच्या आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली बांधावरच सगळं बघायला मिळतं आहे. तो इंटिग्रेटेड फार्मिंगचा मॅडमनी समजून सांगितलेला प्रयोग जर या KVK ने उद्या फार्म हाऊस करणाऱ्याला किंवा गच्चीवर जे परसबाग करतात त्यांना कन्सल्टन्सी जरी दिली तरी अनेक जणांचे आजार कमी होतील आणि विषमुक्त शेतीकडे जाईल. परंतु आपल्याला एक प्रश्न पडतो नेहमी की एवढे सगळं तंत्रज्ञान आहे, एवढं सगळं आहे, तरीसुद्धा शेतकऱ्याचं शेती उत्पन्नाच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह सुटत नाही. आणि म्हणून आता रॉय साहेबांनी, हिरेमठ साहेबांनी आणि काही जणांनी आपल्या काही शेतकऱ्यांचा ज्यांचा सत्कार केला त्यांनी नैसर्गिक शेतीकडे म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगकडे गेले. परंतु आपल्या आसपासच्या देशामध्ये काही जे प्रयोग चाललेले आहेत त्यातला एक देश यशस्वी झालेला जो आता अतुलजींनी भूतानसारखा आहे, ते नैसर्गिक जगतात म्हणून ते आनंदी आहे. आणि तिकडे श्रीलंकेने तो प्रयोग आडून तोडून केला समजून न घेता तर त्यांच्यामध्ये ते प्रॉब्लेममध्ये आले. परंतु याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये कितीही चांगली रसायनं आली, कितीही काही झालं, बियाणं चांगली आली, पण एक घटक जो आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, ते 2-3 शेतकऱ्यांनी त्याच्यासाठी काम केलं, ते म्हणजे मधमाशांचं परागीभवनद्वारे परागीभवन जोपर्यंत होत नाही, जगभराच्या सगळ्या शास्त्रज्ञांनी याच्यावर प्रयोग केलेत आणि जर तिथे मधमाशांचं अस्तित्व असेल तर तिथे 1.5 पटी उत्पन्न होतं. एका झाडाला 100 फळं येत असतील तर तिथं 150 यायला लागतात, तर तो प्रयोग होणं गरज. परंतु त्याला दुसरा प्रॉब्लेम आहे, आपण जे औषधं फवारतो त्याने जर तिथं मधमाशांचं जर आपण पीटी ठेवली तर 1000 माशा मरून पडतात. त्यामुळे आम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे एकमेव अकृषी विद्यापीठ आहे की ज्याच्याकडे KVK आहे. आम्ही महाराष्ट्रातली अशी काही 100 गावं निवडणार आहोत की विद्यापीठाच्या खर्चानं आम्ही तेथे मधमाशांची गावं निर्माण करणार आहोत. त्यामध्ये तात्या तुमचंही माणसं सहकार्य लागेल. आपल्या भागातही 10 गावं करण्याचा सगळा खर्च यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ करेल. दुसरा एक महत्त्वाचा जो शेतीच्या संदर्भातला मुद्दा आहे तो म्हणजे आता किती आंब्याचे, आपण सांगितलं की इथे आमच्याकडे 8000 झाडं आहेत आमच्या आवारामध्ये, पण मी आमच्या यांना सांगितलं की असं करायच्या ऐवजी आपण एक करू की उत्तर भारतामध्ये आणि जपानमध्ये असणारी तो नितीन भारद्वाज जे भाजपचे खासदार होते ते कृष्णाचा रोल केला, त्यांनी फार्म हाऊसवर नूरजहाँ जातीचा आंबा लावला आहे. आणि नूरजहाँ जाती नेटवर जा तुम्ही बघा
त्याला जर आंबे आले तर चार बाजूनी चार सिक्युरिटी लावा लागतात, ते ऍग्रिकल्चर तज्ज्ञांना माहिती आहे नूरजहाचं काय, एक एक फळ त्याचं केवढ्याला जातं, लाख रुपयाला लागतं. मग असे प्रयोग आपण जर केले तर कुर्डुवाडीच्या एका शेतकऱ्यांनी पिस्त्याचा प्रयोग केला आहे आणि गुजरातमध्ये सगळीकडं कच्छमध्ये आता वातावरणाचे तापमान वाढल्यामुळं त्यांनी सगळीकडं गुजरात सरकारनं खजुराचं उत्पादन सुरू केलं. एका एकराचं 12 लाख रुपये उत्पन्न मिळतं, 10-10 एकर केलं 70% अनुदान आहे. 2500 रुपयाला जरी एक रोप मिळत असलं, अरबस्थानातली खजूर आता आपल्याकडे तयार होते आणि ती येते. असेही प्रयोग शेतीमध्ये होणं गरजेचं आहे, खूप मोठ्या संख्येने करायचं आहे. मिया जाकी जो आंबा आहे तो तर 3 लाख रुपयाला का 1 लाख रुपयाला फळ आहे, तात्यांना माहिती असणार मिया जाकी. आणि त्या मिया जाकीसाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते रितेश भारद्वाजांबरोबर बोलत असताना ते म्हणजे मी ते सुद्धा 5 रुपये जपानवरून मागितले आहेत आणि त्याच्यासाठी व शिला कोणाचा लावला आहे तर जयशंकर जे विदेश मंत्री आहेत त्यांची मिशन जपनीज आहे आणि मग तिथून त्यांनी ते मॅनेज केलं आहे कारण ते रोप मिळालं पाहिजे. असे प्रयोग जर झाले तर मला असं वाटतं की तरच आपल्याला पुढच्या काळामध्ये इतकं सगळं तंत्रज्ञान आहे, ज्ञान आहे, अभ्यास आहे, पण शेतकऱ्यांचं जीवन बदलणं हा तितकाच त्यातला महत्त्वाचा. जी तळतळ आता प्रत्येकाने बोलून दाखवली तर त्यातला काही धोरणात्मक भाग आहे. ते 2 धोरणं आहेत, एक म्हणजे सरकारची धोरणं आहेत ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो आणि दुसरं नैसर्गिक जे आपल्या कोणाच्या हातात नाही. आता प्रश्न दुसरा एक असा आहे की नाशिकला मी गेल्यापासून शेतीचा जरा वेगळ्या पद्धतीने व्यावसायिक पद्धतीने घेतो तर सह्याद्री जे प्रयोग आहे तो अत्यंत यशस्वी प्रयोग आहे. एका शेतकऱ्याचा विलास शिंदे नावाच्या शेतकऱ्याने केलेला आहे. तसे प्रयोग शेतकऱ्यांना बघायला मिळाले पाहिजेत उत्पादनाच्या बाबतीमध्ये. आणि मग शेतकऱ्यांनी इथे आपण पाहिलं तो रेड ग्लोब म्हणून जो लाल लाल गोल गोल जो द्राक्ष पाहिला तर तो कॅलिफोर्नियाचा आहे. ज्या शेतकऱ्यांनी किंवा कंपनीने विकसित केलं आहे त्याला रॉयल्टी द्यावी लागते, म्हणजे त्याचा पेटंट झालेला आहे. मग आपल्या शेतकऱ्यांनी आत्ताच अतुलजींनी बोलताना सांगितलं का आमच्या इथला एक वेगळा आंबा आहे, त्याची टेस्ट वेगळी आहे, ती जर लॅबला तपासली आणि आपल्या सायंटिस्टनी जर शेतकऱ्यांना असं केलं की ही वेगळं टेस्ट आहे, याला वेगळं थोडंसं केशर 1 केशर 2 नाव देऊन त्याला जर पेटंट घेतला तर त्या शेतकऱ्यांनी ज्यांनी विकसित केलं ते आहे. आपल्याला सोनाकाचा उल्लेख संजयजींनी केला, त्याच्यामध्ये खरं तर ते सोनाका म्हणजे काय त्याचा लॉंग फार्म जर माहिती असेल तर ज्याच्या शेतकऱ्यामध्ये एक असा प्रकारची फांदी आली आणि त्यांनी त्याला आलेले वेगळे द्राक्ष बघून त्यांनी झाडं वाढवली ते म्हणजे सोनाका, म्हणजे सोलापूरचे नानासाहेब काळे मग ते नाव आहे ते सोनाका, म्हणजे असं ठेवलेलं मुलीचं नाव नाही आहे, तर ते लॉंग फॉर्म आहे. तर त्या शेतकऱ्याला ब्रँड झाला, बरोबर आहे की नाही? तसं सीताफळाचाही ब्रँड करणारे ते आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला होणं गरजेचं आहे आणि ते करण्यामध्ये आज मला विशेष आनंद आहे. तात्या तुम्ही जे काम करताय ते भारतभर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बघत असतो, पण शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये इतकं ते तिथलं उभं करून तुम्ही त्यांना दाखवत आहात हे नुसतं नाही आहे, तुमची जीवनसाधना आहे. मी कॉलेजला असताना तुम्ही पहिल्यांदा डोबळी मिरची एक्सपोर्ट केली होती महाराष्ट्रात पहिल्यांदा, ती बातमी पेपरला वाचली पाहिजे. तेव्हापासून तुमच्या व्यक्तिमत्वाचं आकर्षण आहे, म्हणजे इतकं लांब पल्ल्याचं काम शेतीमध्ये जमिनीवर राहून केलं आहे. पुणे विद्यापीठ सहसा कोणाला, मी गेल्या वर्षी तात्यांसाठी प्रयत्न केले होते पण इतर मोठमोठ्याने बाकीच्यांचे नावं आल्यामुळे ते राहिला, पण तो यावर्षी तात्यांना मिळतोय. तात्या खरंच आपण जीवन साधना पुरस्कारासाठी जे काही उलट त्या पुरस्काराला मला वाटतं मोठं पण त्याच्यामुळं येणार आहे, तर त्यासाठी आपलं अभिनंदन करतो. या ठिकाणी मला आज मुद्दाम शेतीची आवड असल्यामुळे, मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे कुलगुरू झालो म्हणून काय झालं, परंतु त्यातली आवड असे आहे म्हणून मी आज आवर्जून आलो आणि मला हे सगळं बघायला मिळालं, इतका मान सन्मान दिला त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत.